अकोल्यातील सोहटा बाजार येथील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या पोटनिवडणुकीत पुन्हा वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे. दिव्यंगत जिल्हा परिषद सभापती पंजाबराव वडाळ यांच्या निधनानंतर या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा योगेश वडाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि मतदारांनी पुन्हा वंचित बहुजन आघाडीला पसंती देत भरघोस मतांनी योगेश वडाळ यांना निवडून दिले. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत सोहटा बाजारमधील जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबरावजी वडाळ यांचं दुःखद निधन झालं आणि या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मुलाला म्हणजे योगेश पंजाबराव वडाळांना उमेदवारी दिली. त्या पोटनिवडणुकीत त्या मतदारसंघातील सर्व जनतेनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा विजय खेचून आणला. त्याबद्दल सर्व पदाधिकारी मतदार बंधूंचे मी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.